नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची सन 2022-23 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत जी घोषणा करण्यात आलेली आहे त्यासाठी सरकारने काही निधी दिला आहे तो संपूर्ण निधी व ही बातमी पाहूया काय आहे ती। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर ते सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका व बेल नोटिफिकेशन पण दाबा। चला तर मग पाहूया बातमी काय आहे। शासन निर्णय पाहूया। राज्यात पावसाळ्यात फुंडकर फळबाग लागवड योजना या योजनेची सन 2022-23 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेल्या एकूण रुपये 10,450 लाख म्हणजे 104,50,00,000 इतक्या निधीच्या कार्यक्रमास खालील प्रमाणे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे। जे पावसाळ्यात फुंडकर फळबाग योजनेपासून वंचित असतील त्यांच्यासाठी ही नवीन योजना आलेली आहे। तर प्रवर्ग पाहूया, कोणत्या प्रवर्गासाठी किती लाख रुपये ठेवलेले आहेत। सर्वसाधारणसाठी 10,000,00,000 म्हणजे 100,00,000,00 या आदेशानुसार देण्यात येणारी प्रशासकीय मान्यता 100,00,000,000 प्रशासकीय मान्यता दिलेली आहे। दुसरा आहे अनुसूचित जातीसाठी, 400,00,000 म्हणजे 4,00,000,000 प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। अनुसूचित जमातीसाठी 50,00,000 रुपयाची मान्यता देण्यात आलेली आहे। या योजनेसाठी उपलब्ध करून देण्यात येणारा निधी त्या त्या प्रवर्गाकरता विहित केलेल्या लेखा शीर्षांतर्गत चालू वर्षी अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीतून खर्च करावा, हा निधी इथून खर्च करण्यात यावा असं शासनाने जी आर काढलेला आहे। तर हा होता जी आर। सदर योजनेची संदर्भ क्रमांक 1 येथे नमूद केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीत तसेच वेळोवेळी केलेल्या अनुषंगाच्या सुधारणांच्या अनुषंगाने अंमलबजावणी करावी असे या जी आर मध्ये सांगितलेले आहे। तर मित्रांनो, हा होता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसंबंधित सरकारने काढलेला नवीन जी आर। अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता।